शासकीय आहे मला एवढं सांगा बाबा. नाही नाही काय प्रॉब्लेम काय नाही. या इथले खासदार, लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शंधरे साहेब, नांदेड लोकसभेचे खासदार चिखलीकर साहेब आणि आमदार तुषार प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम आहे का? हा प्रायव्हेट कार्यक्रम आहे का? मी आदरणीय पोलीस प्रशासनाला विनंती करतो, वाद मिळवायचा असेल तर हंपा शेवटचा अंतिम असेल तर सांगा. पोलीस प्रशासनाला विनंती करावा. इथं कोणताही वाद होता कामा नाही. गप्पे बापा एक रेडी घेऊन जाऊ. समजलं का? तुमचे काय शिकार असते कायदे शिकले सगळ्यांच्या पोलिसांना. तुम्ही तहसीलदार भेटू शकता, डीएमडब्ल्यू भेटू शकता आणि डिप्टी भेटू शकता. इथं कोणी एक अर्थ कामा नाही. प्रकरण आम्ही तर असं काय गैर गैरकायदे शिकत पाहिजे. समजलं काय? कोण लिखे नियम नियमा काही नियमा कुठले मारे करा. इथं भांडण झाडा बंद नाही. आज कंधार तहसील च्या प्रांगणामध्ये कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि हे उद्घाटन आयोजित करत असताना शासकीय प्रोटोकॉलनुसार सन्माननीय विधानसभेचे सदस्य असतील, सन्माननीय लोकसभेचे सदस्य असतील यांचं नाव टाकणं अपेक्षित होतं. प्रोटोकॉलनुसार त्यांना बोलवणं अपेक्षित होतं. परंतु या ठिकाणी मुजोर प्रशासनाच्या वतीने न खासदार साहेबांना बोलवलं, ना आमदार साहेबांना बोलवलं. या तालुक्याला दोन खासदार आहेत, दोन आमदार आहेत, हे जर या प्रशासनाला माहीत नसेल, प्रोटोकॉल माहीत नसेल, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आणि हा प्रश्न आम्ही मी स्वतः या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी HDM जे बोरगावकर साहेब आहेत त्यांना मी प्रश्न केला. लोकशाहीमध्ये प्रश्न करू नयेत, विचारू नयेत, हे कुठं एवढी दादागिरीची भाषा. आणि या ठिकाणी आमदार माझ्या अंगावर आल्याच्या नंतर माझा शर्ट पकडण्याचा प्रयत्न केला आणि तू कोण विचारणार ही भाषा या ठिकाणच्या आमदारांनी या ठिकाणी वापरलेली आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीची भाषा जर त्यांना जर सांभाळता येत नसेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि अशा पद्धतीनं जर लोकप्रतिनिधी वागत असेल तर ही चळवळीची भूमी आहे, ही कंधार तालुक्यातली जनता मान्य करणार नाही आणि सहन करणार नाही. यासाठी मी निषेध करतो. दादागिरीची भाषा आम्ही लोकशाही पद्धतीनं सनदशीर मार्गानं या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत होतो. त्यांना तर उत्तर द्यावं लागेल, प्रशासनाला उत्तरच द्यावं लागेल. त्यासाठी मी निषेध करतो, धिक्कार करतो या गोष्टीचा आणि परत निषेध करून या ठिकाणी थांबतो.